Secondly, very importantly and alarmingly, is we brought to the notice that as per the LAQ reply, आमका कळून आला की एक ऑफिसर ऑफ द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हैज एन आउटस्टैंडिंग ऑफ 16 लाख रुपीस फॉर लास्ट 3 to 4 इयर्स. Big Tycoon brings to you settlement plot at Dhargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. आज JERC जे पब्लिक हियरिंग दौरले फॉर द टेरिफ हाइक टेरिफ प्राइस हाइक फॉर इलेक्ट्रिसिटी. आई थिंक दिस शोज दैट दिस गवर्नमेंट इज नॉट सीरियस एट ऑल. आनी वो सरकार फक्त बारीक सामान्य मनशाक काबार करपाक उठला. आता वी हैव गिवन अ डिटेल्ड मेमोरेंडम टू द ऑनरेबल मेंबर लॉ मैडम आनी वी हैव साइटेड आउट सर्टन फैक्ट्स की आमकां एसेंब्ली LAQ हातून उत्तर जें मेळ्ळां की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान वेन मिस्टर निरेश काब्राल वॉज द पावर मिनिस्टर फ्रॉम 2019 टू 2022 दीस गवर्नमेंट हॅज स्पेंड 12,000 crores इन वॉट इन इम्प्रोवायजेशन ऑफ पावर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन सिस्टम 12,000 crore rupees. आणि आज चीफ इंजिनियर सांगता की 84 crores लॉस झाला म्हणून आम्ही पॉवर टॅरिफ हाईक करतात. आणि कोणाक तुम्ही त्रास करता? सामान्य आज बारीक कंज्युमर जो आसा. आज तुम्ही आज मिडिया भाव जे हांगा तुम्ही मोबायल सुद्धा चार्ज करतलो जाल्यार तुका आज इलेक्ट्रिसिटी जाय. सो दीस इज वन एस्पेक्ट. सेकेंड की गेल्ले 4 वर्सां जवळपास 60 ह्युमन डेथ्स आणि 50 एनिमल डेथ्स हॅव ऑकर्ड ड्यू टू इलेक्ट्रिफिकेशन फॉर लास्ट 4 इयर्स. नॉ दीस इज अन व्हेरी सिरियस इशू. हे कित्याक लागून जाता? बिकॉज सरकारान डिपार्टमेंटान तांकां प्रॉपर ट्रेनिंग दिल्ली ना, प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट्स ना, गॅजेट्स ना, व्हेकल्स ना. दॅट इज वाय देर इज अ फटीक अमोंग द वर्कर्स आनी एक्सिडेंटल डेथ्स जाता. सो आय थिंक गव्हर्नमेंट हॅज टू रेक्टिफाय ऑल ऑन दीस इशूज. सेकेंडली व्हेरी इम्पॉर्टंटली अँड अलार्मिंगली इज वी ब्रॉट टू द नोटीस दॅट एज पर द LAQ रिप्लाय आमकां कळून आयला की एक ऑफिसर ऑफ द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हॅज एन आउटस्टँडिंग ऑफ 16 lakh rupees फॉर लास्ट 3 to 4 इयर्स. आणि डिपार्टमेंट कांयच हाजेर स्टेप घेना टू रिकवर दीस. अरे हाव कॅन अ ऑफिसर हॅव एन आउटस्टँडिंग ऑफ 16 lakh rupees फ्रॉम द सेम डिपार्टमेंट? सो दीस इज एन सिरियस इशू. दुसरे जे डिफॉल्टर आसात, जे इंडस्ट्रीज डिफॉल्टर ज्यांनी पैसे भरूंक ना, वीच इज क्लोज टू अबाउट 150 crores, ते तुम्ही रिकवर करा मरे. सो टुडे वी हॅव सेट एन वी हॅव फाइल्ड एन ऑब्जेक्शन टू द टॅरिफ प्राइस हाईक अँड ऑल्सो वी हॅव गिवन सजेशन. देर वॉज वेलिड सजेशन्स ऑल्सो फ्रॉम देर. वन व्हेरी क्रिटिकल सजेशन इज की आज गोंयान तुम्ही जाणा आसतले की आफ्टर कोविड एक कॉन्सेप्ट आयलो ऑफ विला हाय एंड विला अकोमोडेशन इन गोवा. आणि देर आर आय नो देर आर सो मेनी विलाज इन गोवा वेर पीपल आर पेईंग 2 lakh rupees पर नाईट ऑल्सो दीज हाय एंड विलाज. आणि ते फारीक करता किती? डोमेस्टीक कंज्युमराची रेट फारीक करता. सो म्हाका सांग, हे 2-2 lakh rupees दिसाक रातयांक जोडटा आणि त्यांच्या धंद्याक लागून वाय शूड अ कॉमन कंज्युमर डोमेस्टीक कंज्युमर शूड सफर? सो आय थिंक दीस इज अ सिरियस इशू. आय हॅव रिकमेंडेड टू द चीफ दॅट गोड देर इज नो रॉकेट सायन्स इन्वॉल्ड इन दीस टू क्रॅक डाऊन. He has to just go on Airbnb site and just put Goa and find high-end villas. He'll get hundreds, thousands of villas which are there registered in Goa. Watch and they crack down kar mare. Make sure that they come under the commercial meterage and not the domestic consumer rates. So I think these are serious things which government is not serious about. And they just want to burden the common people. So we have filed a strong objection on the tariff price hike. Amit, do you expect that so many suggestions and objections has been raised just now, so whether they will be considering it, and if they don't consider, then you as a... See, last time the government is on record and the minister has said that there will be no price hike till 2025. March 25, till March 25 there will be no price hike, minister is on record.
So how the department is putting in proposal for price hike? So now who is lying? The minister is lying, the government is lying, or the department is lying? So I think that this is a serious issue. Our demand is that the government should not go ahead with this proposal of tariff price hike. Dusre, the session which is coming up, we will take up this issue in the assembly session very soon. Yes. Thank you. Reply.